नमस्कार, तुमचे स्वागत आहे सुवर्णाज किचनमध्ये। आज मी तुम्हाला मिसळपावची रेसिपी दाखवणार आहे, तर चला सुरू करूया। काल रात्री मी सफेद आणि हिरवे वाटाणे आणि मूग भिजत टाकले होते, ते आता मी कुकरला शिटी लावून घेत आहे। सफेद वाटाणे आणि हिरवे वाटाण्यासाठी आपण 3 शिट्या घेणार आहेत आणि मूग एका शिटीमध्येच काढून घेणार आहोत आपण। आपण साईडला तोपर्यंत वाटपाची तयारी करूया। मी कढईत 2 चमचे तेल टाकले आहे। त्यामध्ये आपण अर्धा कांदा फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये आलं टाकणार आहोत 1/2 इंच। आलं आणि कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। त्यामध्ये 12 ते 15 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आहेत आणि त्याही नीट फ्राय करून घ्यायच्या आहेत लालसर। 1/2 चमचा धने टाकायचे आहेत त्यामध्ये। काश्मीरी मिरची टाकायची आहे 4 ते 5 कलर येण्यासाठी, ह्यामुळे चांगला कलर येतो मिसळला। हे चांगलं लालसर फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर ओलं खोबरं किसलेलं 1 किंवा 1/2 वाटी घ्यायचं आहे। मी इथे 1/2 वाटी खोबरं घेतलं आहे। तुम्हाला जशी ग्रेव्ही लागेल तसं घ्यायचं आहे। आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। आपलं खोबरं ब्राऊन झालेलं आहे, तर आता आपण ते मिक्सरमध्ये वाटून घेऊ। त्यामध्ये आपण 1/2 वाटी पाणी टाकणार आहे आणि मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं आहे वाटप। एकदम स्मूथ पेस्ट झाली पाहिजे वाटपाची। अशा प्रकारे आपण वाटप वाटून घेतलं आहे। आता 4 चमचे तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये 1/2 चमचा मिरी टाकायची आहे। 1/2 चमचा जिरं टाकायचं आहे। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, 1/2 कांदा आणि 1/2 टमाटा टाकायचा आहे आणि हे सगळं नीट लालसर करून घ्यायचं आहे। हे चांगलं फ्राय झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये आपण केलेले वाटप टाकणार आहोत आणि हेही चांगले भाजून घ्यायचं आहे। आणि ह्यामध्ये मी 2 चमचा मसाला टाकला आहे। हा मसाला घरीच बनवलेला आहे। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून 1 चमचा वाढवू शकता ह्यामध्ये। चांगले नीट फ्राय करून घ्यायचे आहे
चांगलं नीट फ्राय झालं की आपण त्यामध्ये मूग आणि वाटाणे टाकणार आहोत. नीट सर्व हे एकजीव करून घ्यायचं आहे वाटाणे आणि मूग वाटपामध्ये. आणि त्यामध्ये मी 4 वाटी पाणी टाकले आहे. आणि तुम्हाला अजून पातळ हवी असेल मिसळ तर तुम्ही अजून 1 वाटी टाकू शकता. ह्या क्वांटिटीसाठी 4 वाटी प्रॉपर आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. चांगली उकळी आलेली आहे आपल्या मिसळला. नीट एकजीव करा आणि ती नीट सर्व करा. मी इथे कांदा फरसाण आणि पाव आणि लिंबूसोबत सर्व केलेली आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.